बातमी नाशिक मधून आहे। नाशिक मध्ये मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झालेला आहे। मुंगसे गावाजवळ एसटी आणि दुचाकीचा अपघात झालाय। विद्यार्थिनीसह दोघांचा मृत्यू झालाय। एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। अपघातामुळे मुंगसे ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको सुद्धा केलेला आहे। नाशिक मधून आपण हे दृश्य पाहतोय। नाशिक मध्ये मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झालेला आहे। मुंगसे गावाजवळ एसटी आणि दुचाकीचा अपघात झालाय। विद्यार्थिनीसह दोघांचा मृत्यू झालाय। एक विद्यार्थिनी यामध्ये गंभीर जखमी झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, अधिकचे अपडेट्स। अगदी काही वेळापूर्वीची ही घटना आहे। मालेगाव जवळ संधाने ची जी चौफुली आहे गावाची, त्या ठिकाणी एसटी बसने शाळेत आजोबांना आपल्या नातींना सोडवण्यासाठी जात होते आणि त्याचवेळी एसटीची जोरदार धडक या दुचाकीला बसली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी जी आहे ती बसच्या खाली जाऊन अडकली आणि या अपघातामध्ये आजोबासह एका नातीचा मृत्यू झालेला आहे तर दुसरी जी नात आहे शाळकरी विद्यार्थिनी ती गंभीर जखमी झालेली आहे। या अपघातानंतर ग्रामस्थ अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुंगसे गावाजवळ एसटी आणि दुचाकीचा अपघात झालेला आहे। यामध्ये विद्यार्थिनीसह दोघांचा मृत्यू झालाय।